हाजं नाव हंसू आणि हाजं नाव आहे ब्राव आणि मी आले पाहुण्या पण मी जेवण बनवते. आम्ही खेडे भागात राहतो, इकडे खाऊ भारीतली भेटत नाही. तू शहरातून आले तर जरा खाऊ आणायचे डब्बा भरून. हबीबी एकदम दुबई. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दिस चॅनल. होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल. आणि आज आहे सॅटरडे, सुट्टी सुरू झालेली आहे. मस्त दसराला 2 दिवस परत ऑफिस, आता परत सुट्टी. लास्टचा व्लॉग कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. दसऱ्याचा होता, त्याच्यानंतर अष्टमीचा होता. होप तुम्हाला आवडला असेल. आणि आज खूप लवकर मी रेडी झाले, वाजला 7:30 ऑलमोस्ट. मी कधीच उठले, 6 उठले आय गेस. डबा बनवला आधीला, शुभमला तर डबा नाहीये पण त्याला पण नाश्ता बनवला. तो चालला आज वाड्याला, त्याची इयरली मीटिंग आहे. अँड शुभम इज सो नर्वस, कारण की जशी माझी फर्स्ट सॅटर्डेला मीटिंग असते की महिन्याभरातला सगळा रिपोर्ट तिथे देवा लागतो आणि थोडीशी आपली लागते पण तसंच काहीसं आज आहे शुभमचा. सो वर्षभराची त्यांची मीटिंग आहे सगळ्या ब्रांचेसची, तो कंबाईंड मीटिंग असते. सो तिकडे तो जाणार आहे आणि मी कुठेतरी चाललाय बायदेवी सकाळी सकाळी. स्टे ट्यून. मला डायरेक्ट तिकडे जायचं होतं पण काल माईचा फोन आला की घरी एक महाराज येत आहेत, कोणते मला काय एवढं नक्की माहिती नाहीये. सो मी आता घरी चालले जागू बहिणी आणि दादांसोबत, ते दोघं पण चालले. सो त्यांच्यासोबतच जाते, शुभम नंतर जाईल. सो मला सगळं आवरायचं होतं म्हणून मी आज लवकरच उठली. आता फटाफट शुभमला अगदी ब्रश कर, आधी आपण नाश्ता करू, म्हणजे मला भांडी वगैरे घासता येतील. कारण की परत आज नाही आम्ही येणार, उद्या संडे, संडेला पण नाही येणार, डायरेक्ट मंडेला. त्याच्यामुळे मग सगळं आवरूनच जायला लागेल. कपडे वगैरे मी पटकशी धुतले. बाकी काय नाही, आपण भेटूया मध्ये मध्ये. ओके बाय. आम्ही येणार तर गेट वेट खोलून ठेवायचं, बेल वगैरे लावायचे. मग आपण दोन सर्कल का जस्ट आलो फक्त. हंसू ना, हा हंसू कुठे आहे? अरे अरे बापा, एवढं प्रेम. ब्रावो. ह्याचं नाव हंसू आहे, ह्याचं नाव हंसू आणि ह्याचं नाव आहे ब्रावो. हा तुम्ही छोटा दादा बघितला, आता दोघं सेम झालं. हाय, मग चाकार नको येऊ इकडे. आणि मी आले पाहुण्या पण मी जेवण बनवते, कारण की इकडे मदत करणारे कोण नाहीये, ह्यांना अजूनही काही एक येत नाही. स्वतः खायला लागले ना, विचार ना. ते बघ दोघे एक साथ जंप वगैरे मारतात ना, भारी आहे. पेडीग्री टाकायची का जाऊन पटकन का? हा, ती कोको पण आले नाही तर मागे बस झालं. खायला पाहिजे. बघितलं आणि हंसूला तो ऐकत नाही. आता मी खायला दे ना म्हणून ते बसलंय. दे मग काय तर दे, अर्ध दे ना त्याचं करून. आय बा, किती बेकार मम्मी बसल्यात ते समोर. बस झाला, आता गो बॅक. तुझं तर काढायचं आहे, गो बॅक. आम्हाला खायला खाऊ पण नाही काय काय. आम्ही खेडे भागात राहतो, इकडे खाऊ भारीतली भेटत नाही. तू शहरातून आलेस तर जरा खाऊ आणायची डब्बा भरून. ते पहिला सांगायचं का, बाय आईस्क्रीम आणा, बाय मोसंबी आणा, बाय ऊस आणा, तो बाय आणेल. ती पण पालघरची नाही, ते रस्त्याला येताना कोणती दुकान नाक्यावरची. तू सकाळी 6 वाजता नसतं असं कोणतं उघडं, रात्री असतं ना नॅशनल बेकरी. तू रात्री कोण? मी सकाळी मेसेज बघितलं ते ना, उभी का करते दादागिरी. तेव्हा दोघं कसे शांत आहे, तिचा नुसता आवाज भसाळा. ओय तिकडे आपली मच्छी पेटली का काय? खायचं कसं घालायची तर माहिती नाही, नुसते नखरे. हे गोल फिरव. झुकने या वेळेस खूप सुंदर असं प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलाय आणि तो म्हणजे पोटली किचन. दिसायला खूपच क्यूट आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी खूपच सुंदर आहे. तुम्ही ऑर्डर केलेल्या प्रत्येक पोटली किचनची 100% रक्कम ही गर्ल चाइल्ड एज्युकेशनसाठी वापरली जाणार आहे. परिस्थितीमुळे बऱ्याचशा मुलींना शिक्षण घेता येत नाही, त्या शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून झुकने हे खूप सुंदर असे इनिशिएटिव्ह घेतलंय की पोटली किचन केल्यानंतर त्याची जेवढी पण रक्कम असेल ती त्या गर्ल चाइल्ड एज्युकेशनसाठी जाईल. म्हणजेच शिक्षणापासून अशा वंचित राहिलेल्या मुलींना त्याचा फायदा मिळेल आणि त्यांना शिक्षणही घेता येईल. सो झुकच्या वेबसाईटवर नक्की जा आणि ह्या पोटली किचनची ऑर्डर प्लेस करा. आपल्याकडून ही थोडीशी मदत होईल त्यांना. आणि त्यांनी सोबतच मला ही स्लिंग पण पाठवले, इतकी सुंदर आहे, तुम्ही फोटोत बघू शकता. आणि आता दिवाळी पण आलंय, सो तुम्हाला
तुमच्या बहिणीला वगैरे जर गिफ्ट करायचं असेल, भाऊबीजेचं गिफ्ट, तर झूकच्या या स्लिंग बॅग नक्की चेक करा. खूप सुंदर आहेत आणि अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये. सो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट पण देते, तीही तुम्ही चेक करू शकता. ओके, मम्मीनी नवीन मिंत्रावरून बॅग घेतले. वा वा वा, सुंदर, छान. ह्याच्यात एकदम डार्क दिसते पण अशी सुंदर आहे, मस्त डे कलर व भारी. आणि मम्मीने माझ्यासाठी साडी घेतली, ती आम्ही बघतोय लगेच, त्याच्यावर मी ब्लाऊज शिवणार आणि लगेच ती मी दिवाळीला घालणार. मम्मीने भरपूर शॉपिंग केलेली आहे साडी सेंटर मनोर. लास्ट टाइम आपण लग्नासाठी इकडून साड्या घेतलेल्या द्यायच्या होत्या त्या. आता आपली साडी बघूया, माझी दाखव कशी आणलीस ती. एक साडी ही आहे आणि दुसरी वाली कुठली? मम्मीला अशा साड्या, ही ताईंची साडी, मम्मी अशा घालते म्हणून चॉईस झाली. एक आणि दोन कुठली घ्यायची? मम्मी तू सांग तुला कुठली पाहिजे ती, दुसरी मला दे, मी घेते. मला चॉईस भेटायला पाहिजे, पण चॉईस कोणाला भेटते? मम्मीला. चालेल, मग ही माझी. आणि मम्मीने हा सुंदर असा ड्रेस पीस आणला आणि ही साडी मी जस्ट घालून बघितली, खूप मस्त वाटते. सो मी हीच ठेवणार आहे. मोस्टली ही आम्ही फिरायला जाऊ तेव्हा घालेन, नाहीतर मग भाऊबीजेला बघू. दुबई दे पैसा जमा झाला तर आम्ही दुबईला जाऊ. तुमची नाव गेली गेली ना, मग तुम्ही सांगतील हबीबी कम टू दुबई. ओय ना, चप्पल बाहेर नको ठेवा ते दोघं, तुझी ऍपल स्टँझा. ऍपल स्टँझा नाही, काही बोलते कशालाही. हा आले आले आणि दोघांची मस्ती चालली आणि इकडे सगळे जेवून आता मोसंबीचा आस्वाद घेत आहेत. मम्मी मोसंबीचा आस्वाद घेताना आणि नाक्यावरची मोसंबी सर्वांना जाम आवडल्यात. पप्पा आणि आम्ही ठरवलेलं की सकाळी मस्त आपला जो एक्सप्रेस हायवे झालाय तिकडे चालायला जायचं. सो म्हणून आम्ही निघालो. पप्पाने आम्हाला दोन कॉल केले, आम्ही उठलोच नाही. पप्पा जस्ट 10 मिनिटं आधी गेल्यात. हे दोघं उठत नाही तिथपर्यंत, नुसते म्हणजे अंगावर. त्यांना खायला पाहिजे होतं, पप्पांनी दिलं असेल तरी पण. तर मी इथे आहे घरी, म्हणजे माहेरी. तू किती बिंधास, मी रात्रीचे कपडे घातल्यात आणि रस्त्याला फिरते मी मेन रोडला. आणि जर सागायला असेल तर म्हणजे घराच्या बाहेर निघणं पण थोडं असं म्हणजे एकाला हिचकिचाहट होती आहे. म्हणून आंघोळ करूनच प्रॉपर कपडे घालूनच तुम्ही निघू शकता. किती डिफरन्स आहे बघ क्षणात, म्हणजे जशी जागा बदलते सगळंच काही बदलतं. चलो लेट्स गो. आणि आम्ही थकणार आहे तर का. आणि हा आहे आपला मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे, ज्याचं काम चालू आहे. इथे ब्रिज येणार आहे, मेन रस्ता इथून मधून जाईल, हा ब्रिज असेल. हा आपला तांदुळवाडीचा किल्ला आणि तिकडे आपलं गाव. तिकडचा रेडी झालाय, तिकडे तुम्हाला दाखवते. बापरे, एक नंबर रस्ता. आणि जे बनवतात ना, मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलंय खूप वेळेस, खूप सुंदर आहे. आणि थोडाच सनराईज होणार आहे. मी शुभमला तेच सांगते, लक्ष ठेव, कारण की मला बघायचं आहे. शुभम आणि पप्पा पळाले पण ते तिकडे गेले आणि मला तर धावायला लागणार आहे. पण इतकं सुंदर वाटतंय ना, लुक ॲट दिस, काय छान वाटतं. आणि रिअली म्हणजे कॅमेरा पण एवढं जस्टिफाय करतोय व्ह्यू, इतकं छान. नंद नाही आणि सगळी इकडे चालायला येतात. पप्पा गिराळापर्यंत जाऊन आले, म्हणजे आपल्या पुढे एक गाव नगावे आणि त्याच्यानंतर गिराळे. आणि तिकडे ना जर झूम केलं तर ती क्रेन दिसते, ती आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. तिथपर्यंत हा रस्ता झाला आहे, सो तिथपर्यंत पप्पा जातात. चलो मी आता जाते फटाफट. जावई आणि सासरेबुवांची मस्त जोडी जमलंय आणि दोघांनी मॅचिंग पण आज घातलंय. गप्पा झाल्या दोघांच्या, मी व्हिडिओ करायच्या नांदात. हे लोक खूपच पुढे गेले आणि मी थकली, कारण मी थोडंसं धावली. माझा स्टॅमिना म्हणजे ना रिअली, पण मला काम करायला हवं. आणि आपलं घर दिसतंय तुम्हाला, कुठे गेला मला नाही दिसत. ये ओ सॉरी, त्यांच्याच धुंदीत येते मस्त गप्पा मारत. मागे मी आहे, कोणाला काय नाही. आणि पप्पा शुभमला फ्युचरची
कल्पना देता ना ज्यांना कळालं त्यांना कळालं, बाकीच्यांनी राहू दी, काय नाही आहे. गुड मॉर्निंग, हाय, ही तुझ्या मैत्रिणी, बाय, आम्ही चाललो आमचं, अरे अरे ओवर एक्साइटमेंट, चलो बाय. हे दोघं ना मला सोडूनच जातात का, बघत पण आहे का मी मागे आहे नाही आहे काय नाही, चाललं दोघं पण. आणि हा ब्रिज येणार, मी सांगत होती ना आता पप्पा बोलत होते की तसं बघितलं तर ह्या रस्त्याची लेवल इतकी आहे, सो इकडे किती भराव टाकायला लागणार आहे, म्हणजे बापरे किती काय आणता. शुभम बोलत होता 1,00,000,00,000 इतका बजेट आहे दिलाय म्हणजे ह्या रस्त्याला, विचार करा 1,00,00,000,00,000. म्हणजे ही माती, शुभमला मी विचारत होती येतानाच की एवढी माती कुठून आणत असतील हे लोक, शुभम बोलतो डोंगरच्या डोंगर त्यांनी घेतल्यात. म्हणजे कधी कधी ना कळत नाही चांगला आहे वाईट आहे. आता मी जनरली ना असं थोडं काय बोलतं सॉफ्ट कॉर्नर म्हणून मी शुभमला नेहमी सांगत असते की खरं गरज आहे का, किंवा आपण इतकं करतोय आता तू बोलतोय डोंगरच्या डोंगर ते लोक घेत आहेत आणि सगळं विचार करा ना एवढी माती, म्हणजे पूर्ण डोंगर गेला सपाट झाला तो आता. पण नंतर मग शुभम बोलतो की तुला फ्युचर पण तर पाहिजे ना, एवढा फास्ट सगळं चाललंय, विचार करतो की दिल्लीपासूनचा तुझा मुंबईचा डिस्टन्स एवढ्या तासांनी किंवा एवढ्या मिनिटांनी जर कमी होत असेल तर किती कामं फास्ट होतील. नाण्याच्या दोन्ही साईड आहेत या, आता आपण खरं सांगायचं झालं तर एक्झॅक्ट नाही डिसाईड करू शकत की मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे, कारण की आपण आता त्या रूटला चालायला लागलो आहे आणि तुम्ही एकदा चालायला लागले की तुम्हाला समोर रस्ता तो बनवायलाच लागणार आहे, तुमची वाट बनवायलाच लागणार आहे. मग समोर काहीही असो कितीही अडथळे असू दे ते तुम्हाला असे साईडला करून करून तुमची वाट बनवायला लागणार आहे. तसं आहे हे, आपण आता निघालोयच मिशनवर, नवीन नवीन इन्व्हेन्शन करतोय सगळ्या गोष्टी करतोय, मग ह्या सगळ्याला सोबत धरूनच आपल्याला जायला लागेल. फक्त ह्याच्यात आपण एवढंच करू शकतो की निसर्गाला पण आपण ती व्हॅल्यू दिली पाहिजे, त्यासाठी आपण निसर्गाला हानी पोचवतोय, पण अशा पण भरपूर गोष्टी आहेत की त्याच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो की आपण रस्ता बनवतोय ह्याच्यासाठी इतकं काय चाललं आहे. मग ह्याचसोबत आता EV गाड्या येत आहेत, इलेक्ट्रॉनिक असेल किंवा इवन हायड्रोजनवर वगैरे इथेनॉलवर, तर ह्या भरपूर गोष्टी येत आहेत फ्युचरमध्ये ज्याच्यामुळे की पल्युशन वगैरे कमी होईल, की निसर्ग आणि ही टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. बरोबर बोलते ना मी सूर्यदेवता? येस, थँक्यू. आणि हे दोघं परत हा थांबले माझ्यासाठी, यांना माहिती आहे ही थोडासा व्हिडिओ पण करते, सो हळू चाला जरा माझ्यासाठी. जस्ट प्रश्न केला की हा इथे हा असा खड्डा का केलाय, भाऊ पण नाही दिला कोणी, ऐकलं सुद्धा नाही, दोघांमध्येच गुंतून पडला ते, हे काय ह्याचा नुसता आवाज आणि ही एवढं खाले पेडीग्री तरी नुसती मागे मागे. चला आपण जाऊ मम्मीची वाडी बघायला, मम्मीने मस्त वाडी केलंय आणि मी तुम्हाला दाखवायला आले मम्मीची वाडी. ये, आणि इथेच मम्मीची रिंग हरवलेली, आठवतं तुम्हाला तर जुन्या एका ब्लॉग मध्ये ते मी दाखवलेलं, इथे मम्मीची रिंग हरवलेली आणि मी ऑर्गॅनिक शेती आहे का, नो खत नो कीटकनाशक, येस बघ ऑर्गॅनिक ओनली शेणखत, झेंडू लावला त्याने, अजून ती तिकडे काय वांगी ना, अजून काय आहे टोमॅटो, कुठे ती हा 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 शेवटी टोमॅटो, अजून लागलं घुस ना, आणि इकडे कारली माईने पण लावलेली घरी किती, ओ वा झाल्यात मस्त, घरची आपण बरीच खाली पण यावेळेस, ती बघ कशी मागेच ती बघ तुझ्या, चल त्याने रस्ता केलाय ऍपल बोरला पण मस्त बोर आला, म्हणजे ह्या वर्षी भरपूर ऍपल बोर खायला मिळणार आहेत जर आम्हाला पाठवली गेली तर. काय रे आम्ही नाही पाठवणार, तुला विचारलंय डिड आय आस्क यू, पाठवणार तुला, तुला काय आम्ही परमिशनची गरज नाही, आम्हाला ऑटोमॅटिक समजला किंवा शाळा हंसू ए हंसू. आणि हा पप्पांचा 8 ह्याच्यासाठी आहे की 8 या शेप मध्येच तुम्ही चाललात ना बॉडी बॅलन्स तुमचं खूप चांगलं होतं, म्हणजे कसं आहे जनरली आपण सरळ चालतो ना तर कधी कधी आपल्या एकाच पायावर भार जातो, पण इथे चालताना कसं आहे की मी इकडून चालले तर माझ्या लेफ्टच्या फूटवर भार आहे, त्याच्यानंतर मी इकडून चालणार तर माझ्या राईटच्या फूटवर भार आहे, सो त्याच्यासाठी हे स्ट्रॅटेजी आहे. व्हेरी नाईस पप्पा, मी आखलेत ते,
विचारलंय तुला विचारलंय लोक आल्यावर विचारतील कोणी काढलाय हे तुम्ही काय झालं ना चुपरा तुझ्यामुळे ह्याने डायरेक्ट मला खाटेवरून खाली कोण आले बापरे आरुबाई आ बा बाबा पिशवी भरून बाबू आयफोन मग ना खतरनाक डान्स होता तुझा हा जाम भारी बघितला मी वीरने खाऊ बघ ना पण किती आणले अग तुला पातळ पीठ जमत मला ना एकदम जाड पीठ लागतो म्हणून किती पातळ केलंय आता माईला हे दाखवायला पाहिजे बघ माईच फुल जाड बाबूने खाऊ बघ ना शुभ मॅथसाठी बॅकग्राऊंड बनवतोय आयफोन साठी आणि आम्ही दोघेही निघालेलो आहोत दुपारी मस्त जेवलो झोप काढली आणि हितू गेले दहिसरला तिचं थोडं काम आहे फॅन्सी ड्रेस मध्ये दुसरा तेव्हा काय बनलेली सिंधुताई सपकाळ हा आणि ही मस्त फुलं आता फुललात डायलॉग पण बोललेली काय बोललेली आता लाजेल तुम्ही शिका खूप मोठ्या व्हा काय 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 मेसेज वाचा बाबूचा चलो आता आम्ही चाललो कदाचित सागेवाला नाही तर डायरेक्ट पालघर हा घे बाबा एस्थेटिक नाही काय घेतले ना मच आफ्टर चल बाय बाय ऑल द बेस्ट चला बाप्पा हा चल ए उद्या तिसरे ना हॅलो गुड इव्हिनिंग आणि आम्ही मस्त घरी आलो आम्ही मस्त घरी आलो माई आणि आधी गेले स्टेशनला आणि पप्पा जस्ट वरतीच होते राऊंड उभ्या मारले थोडेसे आणि ते पण गेले खाली होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर फटाफट लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज ते करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे ट्यून बाय आणि होप तुम्हाला आवडलं असेल मस्त मम्मी पप्पा आरू वीर कौस्तुभ हितू सगळेच हंसू ब्रावो बबली सगळेच होते व्हिडिओत होप तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय.